ठीक आहे, काही काळाकरता भविष्यपाणी त्यांनी जरी सोडलं असं तरी प्रभुराम माझ्यासोबत आहे. जय श्री नाही, जर त्यावेळेला खारिणी तिचा वाटा उचलला तर आपण सगळी जिती जास्त माणसं एकत्र आलो तर लंका दहन नाही करू शकणार. नक्कीच. आता दगड असताना त्यांनी दगडच राज्य करतात. मग खरं राम भक्तांनी करायचं काय? मी म्हणेन की एका दृष्टीने जर पाहिलं तर असं कोणीतरी कोणासाठी एवढे किलोमीटर पायपीट करत येणं हे आताच्या काळात अवघड नाही, अशक्य. आणि तुम्हाला असं वाटलं की इथे यावं, मातोश्रीत यावं आणि माझ्यासोबत उभं राहावं, मी हा एक रामाचा आशीर्वाद मानतो. कारण तुम्ही निघालात रामटेकमधून आणि पोहोचलात बरोबर रामनवमीला. राम मंदिरातून तुम्ही निघालेला आहात. ठीक आहे, काही काळाकरता भविष्यपाणी त्यांनी जरी सोडलं असं तरी प्रभुराम माझ्यासोबत आहे. जय श्री राम साहेब आगे बनो. मला ती काही चिंता कधीच नव्हती, पण एक लक्षात घ्या की आता आपण माझं काही कौतुक केलं, लोकशाही वाचवणं वगैरे, हे केवळ माझं एकट्याचं काम नाही किंवा हे केवळ माझ्या एकट्यासाठी नाही, आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. आणि ज्याप्रमाणे राम सेतू बांधताना मानवसेना तर होतीच पण खार पण होती, त्याच्यामुळे प्रत्येकाने मी काय करू शकतो नाही, जर त्यावेळेला खारिणी तिचा वाटा उचलला तर आपण सगळी जिती जास्त माणसं एकत्र आलो तर लंका दहन नाही करू शकणार. नक्कीच. त्यामुळे अशी आत्मिक आहे की प्रभू रामचंद्राचं नाव लिहून दगड टाकला तरी तो तरंगायचा. आता राजकारणात तेच झालेलं आहे, प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत, पण त्या दगडाला तरंगण्यासाठी वरती आपण नेलेलं नाहीये, त्या दगडावरती पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते दगड तरंगले होते. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात. मग खरं राम भक्तांनी करायचं काय? तर ते राम भक्ताचं काम हे मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आजपर्यंत जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहणं आणि साहजिकच आहे आपल्या